श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर उपाय आणि तोडगे मी आज तुम्हाला सांगणार आहे। महाशिवरात्र जवळ येत आहे, या दिवशी जर आपण हे काही उपाय केले तर आपली जी काही इच्छा आहे, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, ती लवकरच पूर्ण होईल। तर कोणते उपाय आहे ते जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। शिवपिंडीवरती दहीभाताचे विलेपण केल्यास विविध ताप नाश पावतात। चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होत असते। महादेवाला तांदूळ अर्पण केले तर धनप्राप्ती होते, पण तांदूळ अर्पण करताना तांदूळ हा अख्खा तांदूळ असावा। भगवान शंकरांना दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते असे म्हणतात। जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे। यानंतर तेथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा। असे म्हणतात की हा उपाय केल्याने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल। जर आपण प्रदोषव्रत करत नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडतं त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात, त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी। आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असे म्हणतात। कुटुंबात कोणत्याही प्रकारचे समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो। या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात। प्रत्येक प्रदोष व्रतला हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील। जर लग्न करायचे असेल तर हा उपाय शिवपुराणात लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात हा उपाय सांगितलेला आहे। अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकरांची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते। जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही। सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते, दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते, रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते। दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखांतून मुक्त होत असतो। भगवान शंकरांजवळ साखर व गुळ वाहिल्यास धनसंचय होतो असे म्हणतात। रुईचं गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे, किंवा तुम्हाला वाटत असतं की तुमचा डावाडोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचं गुलाबी फूल असतं ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावरती व्हावे। आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग हा निघतो म्हणजे निघतोच। तसेच कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही। ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही। अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात, अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे। असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे देखील मानले जाते। शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो, रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आपल्याला आराम मिळतो, शिव मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग देखील नाश होतो। दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते आणि वेगाने रोग नाश होत असतो। शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते असे देखील म्हणतात। तसेच पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात, यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते, सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते। शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा। असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही तुम्हाला आराम मिळतो।
तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकरांना अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळतं आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळतं आणि नवीन संधीही मिळतात. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल, तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोर अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यामध्ये समाप्त होईल. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती ही लवकरच होत असते. शिव सहस्र नामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. शिवशंकरांना 20 कमळाची फुले वाहिल्यास 1000 बिलपत्र वाहिल्याचे पुण्य मिळत असतं. ज्या व्यक्तीला थायरॉईड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारीखाली 1 पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादशीच्या दिवशी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉईडमध्ये नक्कीच फरक येतो. 1 बेलपत्र झाड लावले तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बेलपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडत असते. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो. प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते. चमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. तसे चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होत असते. पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी केशर मिश्री दूध हे शिवलिंगावरती अर्पण करावे. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात. गंध पुष्पासह श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. शिव मंदिरात पूजन केल्यास 1000 अपराध क्षम्य होतात. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते. तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला तुम्ही आवर्जून या दिवशी अर्पण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.